सव्वीस जुलै महाप्रलय झाला कुठे होते उद्धवजी ताज ताजलँड्स एंडमध्ये होते आज तुमच्यासमोर मी प्रथम सांगतो त्या ताज लँड्स एंडच्या सूटचं बुकिंगसुद्धा मी केलं आहे अख्खी रात्र तिकडे बाळासाहेब आमचे मातोश्रीवर मराठा समाजाच्या उपयोगाची भूमिका ही विरोधी पक्षाची नाही स्वतःच्या राजकीय पक्षाला फायदा मिळावा अशी भूमिका त्यांची आहे समाजालाही कळतं आहे मनोज जरांगे पाटील साहेब भाजपला संपवण्याची भूमिका तुम्ही मांडाल तर भाजपला संपवणारे संपले आहेत आम्ही तोही काळ बघितला आहे दोन खासदारांवर ना इथपर्यंत आलो आहे सगळ्यात जास्त विरोधी पक्षात राहिलेले लोक आम्ही आहोत उद्धवजींच्या नेतृत्वातली शिवसेना हा शिवसेना पक्षातला काळा काळा आहे समा असं अर्धा झोपेत जरी उठवून मला विचारलं तरी राज ठाकरे मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये आणि आता माझं बावन्न वर्ष वय आहे याला संपवायचं आहे त्याच्यावर मात करायची आहे याला घालवायचं आहे असा विचार करून राजकारण केलंच नाही कुठल्याच क्षेत्रात केलं नाही मला काय करायचं आहे थेट त्या गोष्टी केल्या नमस्कार मी संदीप चव्हाण आठ पाच न्यूजच्या आटपाट गप्पामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की जे बोललं की ब्रेकिंग न्यूज होतं आणि ते नाही बोलले तर त्याहीपेक्षा जास्त मोठी ब्रेकिंग न्यूज होतं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं इतकंच नव्हे तर मुंबई प्रदेशचे ते अध्यक्ष आहेत आणि भाजपमधील मराठा नेतृत्व सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं इतकंच नाही तर कला आणि क्रीडा या क्षेत्रातील त्यांचा वावर जो आहे तो फार मोठा आहे आपल्यासोबत चर्चा करायला आहे ॲडव्होकेट आशिष शेलारजी आशिषजी आठपटणीमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद वातावरण निवडणुकांचं आहे त्यामुळे अगदी थेट प्रश्न की अनेक गप्पा अनेक विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या पण सगळ्यात पहिला जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे नेमकं महाराष्ट्रात आता काय चाललंय बघा राजकारणाचा भाग म्हणून जर मी विचार करत नसेन म्हणजे एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष एक आमदार किंवा महाराष्ट्राचा कोर कमिटीचा सदस्य हे जरा बाजूला ठेवून बोलायचं झालं तर आत्ता जे मला चित्र महाराष्ट्रातल्या राजकारणाचं दिसतं आहे ते आपण म्हणतोच घुसळून निघणार आहे एखाद्या दह्यामध्ये द्या आपण रवी घालून घुसळावं आणि मग त्यातनं ताकी बाहेर येईल तूपही बाहेर येईल अशा पद्धतीने मला वाटतं की एक विचित्र परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण आहे अनैसर्गिक अलायन्सेस आहेत विचारधारांच्या विषयामधली कमिटमेंट्स काही लोकांची आहे की नाही प्रश्न आहे व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे नकारात्मकता पूर्णपणे भरलेली आहे सकारात्मक विचार मांडण्याची नेत्यांची पद्धत हळूहळू कमी होत चाललेली आहे जनतेसमोर त्यांचे महत्त्वाचे प्रश्न मांडून माध्यमं येत आहेत का जनता वाट बघते आहे माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूजची आवश्यकता जास्ती वाटते समाज उपयोगी विषयांवर वर्तमानपत्रातले मथडे कमी भरले जात आहेत सर्वार्थाने एक घुसळून किंवा विचित्र परिस्थिती महाराष्ट्राची आहे असं मला वाटतं भाजप म्हणून म्हटलं तर आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे केंद्रित महाराष्ट्र विकास एकत्रित महाराष्ट्र आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला पूरक गोष्टींचा विचार करून पुढे जातो असे जे तुम्ही विचारधारेचा उल्लेख केला पण तो सध्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर विचारधारेपेक्षा आकड्याला जास्त महत्त्व आलेलं आहे आणि आम्ही त्या आशिषजींना ओळखतो की आम्हाला आठवते की दोन हजार सतराच्या बी एम सीच्या इलेक्शनमध्ये भाजपाला बत्तीस वर्ण ब्याऐंशीपर्यंत नेण्यामध्ये आपलं नेतृत्व कामी आलं होतं आणि आजच्या या स्थितीमध्ये विचारधारा आणि आकडा हा दोन गोष्टी ज्या समांतर चाललेल्या आहेत आशिष शेलार या सगळ्या व्यवस्थेकडे कसं पाहतायत मी प्रामाणिकपणे सांगू तर मी विचारधारेचा माणूस आहे आकड्यांचे खेळ बदलले जाऊ शकतात आकडे जनता बदलू शकते विचारधारे नाही बदल पण विचारधारा बदललेली जनतेला नाही आवडत आणि हे मानणाऱ्यांपैकी मी आहे आणि त्यामुळे मूळ स्वयंसेवक आणि संघाचा विचार असलेला मी कार्यकर्ता आहे स्वयंसेवक आहे आणि त्यामुळे विचारधारेलाच महत्त्व आहे असं मानून राजकारणा करणाऱ्यांपैकी मी आहे विचारधारेमध्ये काही गोष्टी इन्क्लुझिव्ह करायच्या असतील तर ते विचारधारेच्या चाललेल्या कार्यपद्धतीतूनच झालं पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी आहे आकडे तर काय आज काय आणि उद्या काय वेगळे असू शकतात आणि आकड्यांवर राजकारण करणारे ही ती पाखरं आहेत की जी आज ह्या झाडावर बसतील उद्या त्या झाडावर जातील पण मग कार्यकर्ता कुठेतरी संभ्रमित होतोय अशा कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही खरंच आहे तुम्ही म्हणालात ते प्रामाणिकतेने मी मान्य करीन की आज कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो त्याला समजत नाही की आज हा माणूस इकडे उद्या कुठे जाईल आज ह्या विचारधारेशी त्याची युती आहे मग हा ही विचारधारा कुठे आली किंवा ह्यांना विचारधारा तरी आहे का या राज्यात असे काही पक्ष आहेत की यांची विचारधारा काय त्यांची विचारधारा म्हणजे नकारात्मकता आहे प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेजी समोर असं आपण एक पट रचू की त्यांना महिनाभर कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्याने भाषण केलं नाही मग त्यांचे मित्रपक्ष असो का आम्ही विरोधी पक्ष असो आणि महिनाभर कोणीच काही बोललं नाही तर उद्धवजी भाषणच करू शकणार नाहीत कारण त्यांचं अख्खं भाषण म्हणजे प्रतिक्रिया आहे तू काय म्हणतोस ह्याचं काय चाललं आहे ते आम्हाला शिकवणार आहे त्यांच्याकडे काय बघता अरे तुमचं काय आणि त्यामुळे असे राजकीय पक्ष आहेत की ज्यांना स्वतःचं काहीच नाही आहे दुसऱ्यालाचं वाईट बघायचं दुसऱ्यातली खोट काढायची दुसऱ्याला शिकवायला जायचं त्यामुळे अशा सगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं आजचं राजकारण आहे आणि हे दुर्दैव आहे असे जे तुम्ही उद्धवजी ठाकरेंचा उल्लेख केलात बऱ्याच वेळा आम्ही पत्रकार असं ऐकत असतो की, की शिवसेना म्हणजे ज्यावेळी एकत्र होती बाळासाहेब ठाकरेंची आणि भाजपा ही नैसर्गिक युती होती असं म्हटलं जायचं परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला आपण एका ठिकाणी म्हटलेलं मला आठवते की दोन हजार चौदा आणि सतराला शिवसेना तुमच्यासोबत नव्हती आणि बीजेपीचा जास्त फायदा लावता असं तुमचं वैयक्तिक मत होतं आजच्या ह्या राजकारणामध्ये तुम्ही का पाहता की हे आधी झालं असतं तर बीजेपी अजून पुढे गेली असते नाही शिवसेनेची आज दोन गट झाले असतील पण अखंड शिवसेनेची दोन वेगळी रूप आहेत याच्यावर सखोल अभ्यास करणाऱ्यांनी केला पाहिजे याच्यावर थिसिस लिहिले पाहिजे कारण शिवसेना आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातलं राजकारणातलं शिवसेना पक्ष या विषयावरनं अभ्यास करणारी लोक आहेत पण शिवसेना पक्षाअंतर्गत बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना या जमीन आसमानचा फरक आहे बाळासाहेबांची शिवसेना एक विचार आक्रमक विचार हिंदुत्व त्याच्यातला कुठलाही तडजोड नाही आणि मित्रपक्षाशी मित्र म्हणूनही वागायचं मित्रपक्ष मित्र काही निवडणुकीत विरोधात लढला तरी मैत्री सोडायचे नाही किंबहुना संबंध संपवायचे नाहीत उद्धवजी तर मित्रांशीच शत्रूसारखे वागतात ते आजही शरद पवारांच्या पक्षाशी कसे वागतात हे दहा वर्षानंतर पवार त्यांना लिहून ठेव ठेवतील कधीतरी काँग्रेस आज बोलतच आहे आमच्याशी तर ते वागलेच आहेत त्यांच्या पक्षांतर्गत एकनाथ शिंदे नारायण राणे राज ठाकरे त्यांच्याशी ते वागलेच आहेत आणि त्यामुळे दोन रुपये आहेत शिवसेना बाळासाहेबांची आणि शिवसेना नेतृत्व उद्धवजींचं आमचा आक्षेप उद्धवजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेशी आहे असं नाही की बाळासाहेबांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेशी विषय झाले नसतील मुद्द्यांवर धोरणांवर कार्यक्रमावर पण बाळासाहेबांचा शब्द अंतिम यासाठी होता कारण त्यांचा हेतू त्याबद्दल शंका कधी नव्हती आम्हाला किंवा बाळासाहेबांच्या मनातसुद्धा त्याची स्पष्टता होती, होती। हिंदुत्वाबद्दल कट्टर आणि म्हणून त्या एका विषयावर काही धोरणं काही कार्यक्रम काही निवडणुका काही जागा वाटप यात मतभेद झाले तरी मनभेद झाले नाही पण उद्धवजींच्या शिवसेनेशी त्यांच्या विचारधारेच्या हेतूबद्दलच शंका आहे शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी घडल्यात आणि त्यामुळे धोरणं कार्यक्रम जागा वाटप हे गौण विषय झाले आणि म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वातली शिवसेना हा शिवसेना पक्षातला काळा काळा असं माझं मत आहे काळा काय आहे पण उद्धवजींकडे एकीकडे दुरावा वाढत असताना राज ठाकरेंबरोबर मात्र आपला सलोकाच आहे जे विशेषतः महायुतीमध्ये राज ठाकरेंच्या समावेशामध्ये आपली खूप निर्णायक भूमिका होती असे म्हटलं जातं बघा राज ठाकरेंशी संबंध पण शिवसेनेमुळेच आहे पण कोणता ठाकरे जास्त तुम्हाला जवळ जाऊ डोळे बंद करून अर्धा झोपेत उठवलं तरी राज ठाकरे अर्धा झोपेत जरी उठून मला विचारलं तरी राज ठाकरे याचं कारण आहे म्हणजे आज मला त्यांच्या दोघां शेवटी ते घराणं एक काय परिवार हे काय आम्ही किती म्हटलं तरी बाहेरनं त्याच्यावर बोललं पाहिजे का तर की कदाचित नाही बोललं पाहिजे पण आज दोन पक्ष आणि दोन पक्षांचे नेते म्हणून म्हणाल तर यावर बोलावं लागेल शेवटी माणूस हा कळपात जपतो माणूस हा नात्यांना जपतो माणूस हा माणसाचा एकमेकाचा दुसऱ्याचा विचार करतो म्हणून तर देवान त्याला बुद्धी दिली आहे प्राण्याने आणि माणसामध्ये फरक जो आहे त्यातली जी काही महत्वाची कारणं त्यामध्ये ही एक मी आहे मी केवळ माझाच विचार करीन माझा सोडून अन्य कोणी आहे माझा किंवा केला पाहिजे माझा असा विचारच नाही करीन ते उद्धव ठाकरे आणि माणूस म्हणून विरोधक असो स्वकीय असो त्याचा विचार करीन मित्र म्हणून विचार करीन ते राज ठाकरे आणि राज ठाकरेंशी सलोका हा सुद्धा शिवसेनेत मुळेच आहे आता त्यांनी महायुतीत यावं न यावं त्यांचा पक्ष त्यांनी निर्णय करायचा आहे बातमी असेल काय सांगाल आमच्या श्रोत्यांना राज ठाकरे भारतीय जनता पक्षातल्या बहुतांश लोकांना असं वाटतं राज ठाकरे आपल्यावर राज ठाकरेंना काय वाटतं ते तुमच्याकडे बोलतात मित्र म्हणून बोलतात म्हणून आम्हाला जाणून घ्यायचं आहे राज ठाकरेंना काय वाटतं याचं उत्तर मी देणार नाही याचं कारण ना? त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी ते दिलं पाहिजे पण राज ठाकरेंना महाराष्ट्राचा विकास हवा आहे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाबद्दल प्रामाणिक आहे त्यांचे कार्यक्रम वेगळे असू शकतील आणि जर हाच एक मुद्दा धरायचा झाला तर महाराष्ट्रातल्या विकासाच्या गतीला चालना देण्याचं काम हे भाजपनेच केलंय त्यामुळे त्या मुद्द्यावर राज ठाकरेंनाही भाजप जवळची वाटत असेल असं मला वाटतं अशी जी राजकीय व्यवस्थेमधलं आपलं पद जे आहे ते मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष जरी असलं तरी आपण अवघ्या महाराष्ट्राचं जे राजकीय आकाश आहे ते व्यापलेलं आहे आपण बोललात की त्याचे पडसाद राज्यभर उमटतात आणि आता सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मराठा नेता म्हणून भाजपामध्ये आपल्याकडे पाहिलं जातं मनोज जरांगींचा जो प्रश्न आहे हा हाताळण्यामध्ये थोडीशी काही गफलत झाली असं वाटतं का राजकीय व्यवस्थेची एकूणच मला हाताळण्यामध्ये गफलत झाली त्यापेक्षाही त्याचा विमर्श म्हणजे ज्याला आपण परसेप्शन म्हणतो किंवा नरेटिव्ह म्हणतो तो बनना आणि तो बनल्यानंतर त्यावर शब्द चुकत असेल पण उतारा किंवा त्याच्यावरचा आपण काय म्हणू नीट मांडणे नी। या विषयामध्ये आम्ही अजून चांगलं काम करायला पाहिजे होतं मी हा प्रश्नासाठी विचारतो की आपण स्वतः वकील आहात ॲडव्होकेट आहात आणि हा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे हा बहुतांशी चळवळीपेक्षा एक कायद्याच्या जवळ जाणारा निगडीत आहे एक वकील म्हणून राजकीय तुमचा जो अनुभव आहे याचं उत्तर कसं सापडणार आणि हा प्रश्न कधी संपेल असं वाटतं बरं आज संविधानाच्या चौकटीतच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवायला लागणार आहेत मग तो मराठा विषय असो तो ओबीसी विषय असो एस सी एस विषय असो की अन्य कुठल्याही इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा विषय असो संविधानांतर्गतच आपल्याला सगळी उत्तरं शोधावी लागणार आहे आणि म्हणून टिकणारा कायदा हा त्यातलं उत्तर आहे पण गेली कित्येक दशक हा प्रश्न भिजत राहिलेला आहे आणि बघा आज जे सत्तेत आहेत किंवा जे विरोध आहेत ते कधी ना कधी सत्तेत असताना सुद्धा हा प्रश्न तिथे कायम राहिलेला आहे म्हणजे एक कोणत्याही एका पक्षाकडे बोट डाकून चालणार नाही हा सर्वपक्षीय बसून सुटणारा प्रश्न असताना सुद्धा एक राजकारणाचा वापर म्हणून त्याच्याकडे जास्त पाहिलं जात नाही विरोधी पक्षाने राजकारणाचा वापर म्हणूनच केला की तुम्ही नीट बघाल तर हा प्रश्न जसं आपण म्हणालात हा कालपर्वाचा नाही आहे या पाच दहा वर्षातला नाही आहे आमचा मराठा समाज त्या ठिकाणी मागासलेल्या परिस्थितीमध्ये जगतोय त्याची इच्छा मागणी अपेक्षा ही दशकानुदशकाची आहे आता दशकानुदशके भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नव्हता हो साहेब यातून आपल्याला स्वतःला बाजूला करू शकत नाहीत काँग्रेस याच्यापासून हात झटकवू शकत नाही उद्धवजीना तो त्या विषयाचे जाणकारच नाही आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये जे आज प्रश्न उपस्थित करतायत ते विरोधी पक्ष राजकीय फायद्याची सोयीची भूमिका घेत आहेत पण समाजहिताची भूमिका घेत नाही आहेत मराठा समाजाच्या उपयोगाची भूमिका ही विरोधी पक्षाची नाही स्वतःच्या राजकीय पक्षाला फायदा मिळावा अशी भूमिका त्यांची आहे समाजालाही कळत आहे मनोज जरांगे पाटलांना सुद्धा आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही ज्यावेळेला आम्हाला आणि देवेंद्रजींना प्रश्न विचारताय त्यावेळेला समाजाला हेही सांगायला विसरू नका की पवार साहेब पृथ्वीराज चव्हाणजी विलासराव देशमुख अशोक चव्हाण अगदी उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं आहे यांनी या विषयावर कायदा केला आहे या विषयावर टिकणारा काही कार्यक्रम केलेत समाजाला काही फायदे करून दिलेत चर्चा केली आहे किंबहुना यांच्याच काळामध्ये दुर्दैवी घटना घडली आमच्या पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आत्मदहन केलं आत्मदहन मराठा समाजाच्या एका नेत्याला करायला लागलं तो मृत्यू झाला हे यांच्याच काळात झालं आहे आणि म्हणून अर्धवट ठिकाणी उभं राहून सर्वव्यापी ज्ञानी असल्यासारखे सर प्रश्न उपस्थित करणं हे बरोबर नाही आहे जरांगेंना सुद्धा आमचीच विनंती आहे जोपर्यंत मराठा समाजाच्या प्रामाणिक भूमिकेला घेऊन तुम्ही संघर्ष करताय अगदी आमच्या सरकारच्या विरोधात सुद्धा तुमच्या भूमिकेशी आम्ही समज आहोत कारण सरकार पक्षाचं नसतं मायबाप सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजेत पण ज्या वेळेला त्या मर्यादा सोडून जरांगे पाटील राजकीय भाष्य करतात आमचा मतभेद तिकडे आहे आणि मग हेही स्पष्टपणे सांगायला लागेल की मनोज जरांगे पाटील साहेब भाजपला संपवण्याची भूमिका तुम्ही मांडाल तर भाजपला संपवणारे संपले आहेत भाजपला संपवणारे संपले आहेत आम्ही तोही काळ बघितला दोन खासदारांवर ना इथपर्यंत आलो सगळ्यात जास्त विरोधी पक्षात राहिलेले लोक आम्ही आहोत हातावर बोटावर मोजणारे आमदार आणि खासदार घेऊन आम्ही उभे राहिलेलो आहोत संघर्षातून राखेतून उभे राहणं आम्हाला माहिती आहे आम्हाला राखेची भीती दाखवू नका जरांगेंना सडेतोड उत्तर देण्यामध्ये जे काही मोजके भाजपमधले नेते त्याच्यामध्ये आपण नेहमी पुढे असता गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं आणि मराठा आरक्षण असेल त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांचा प्रश्न कर्जमाफीचा आणला होता आणि काल परवा ते शिवस्मारक जे होतं मालवणमधलं जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा घोसला तिथेही जाऊन ते आले तर ह्या ज्या बदलत्या भूमिका आहेत याचा राजकारणाचा विशेषतः सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वापर केला जातोय त्यांचं तुम्हाला वाटतंय मला वाटतं की एक योजनाच बनली आहे मी कोणाचं नाव आज घेणार नाही कारण निवडणुकीच्या काळात ती नावं घेऊ घेणारच घ्यावीच लागतील एक नियोजित पद्धतीने योजनाबद्ध पद्धतीने एक कार्यक्रम ठरतो एक टूलकिट ठरतंय आणि त्याचं वायुमंडल बनवलं जातं मग हे टूलकिट ठरतंय त्याला कुठे आपला पक्ष किंवा आपणही जबाबदार असं वाटत नाही विशेषतः शिवस्मारक जे शिवाजी महाजा पुतळा कोसाल्यानंतर ज्या रिॲक्शन्स आलेल्या होत्या त्याचं गांभीर्य आपल्याला पक्षाला किंवा आपल्याला माझं स्पष्ट मत आहे म्हणून मी पहिल्या दिवशीच ती भूमिका मांडली ज्या पद्धतीने तो तो दुर्घटना घात अपघात झाला आहे मनवेदना आहेत महाराष्ट्राला देशाला आहेत कोण काय कसा वागला कशामुळे झालं त्याचं नेमकं कारण काय या सगळ्या गोष्टी अलायदा आहेत नंतर आहेत आणि म्हणून मला म्हणायचं माझं पूर्ण की हो देशाची माफीच मागितली पाहिजे होती जी मान्य प्रधानमंत्र्यांनी केली मला वाटलं मी पहिल्याच दिवशी केले बाकीच्या घटना आहेत कोण जबाबदार आहे कोणाकडे ती जबाबदारी होती वगैरे हे नंतरचे भाग आहेत घटना घडली हो दुर्घटना झाली आहे ते भग्नावस्थेतले छायाचित्र जाहिरात वाटावी तसं लोकांनी बाहेर पसरवले आहेत आणि त्यावेळेला जी मनवेदना आहे त्याला हात जोडून माफी मागणंच आवश्यक आहे आम्ही पुन्हा एकदा शिवप्रेमींची अख्ख्या देशाची माफी माग नाही सामान्य कार्यकर्त्याच्या मनातला प्रश्न मला विषय असं वाटतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजप कुठेही नसताना याचे सगळे जे तडाखे आहेत ते भाजपला बसलेले आहेत म्हणजे पुथ्या उभारणीपासूनच्या त्या संकल्पमध्ये एक पंतप्रधान मोदीने त्याचं उद्घाटन सोडलं तर तसं पाहायला गेलं त्या प्रक्रियेमध्ये कुठेही भाजप नाही असं समाज माध्यमांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु महायुती एकत्र असल्यामुळे या आरोपांचा तडाखा बी जे पीलासुद्धा समावेश म्हणजे काय म्हणता येईल त्याचा सामना करावा लागतो आहे तुम्ही याकडे कसं बघताय स्वाभाविक आहे आम्हाला करावाच लागेल देशात सरकार आमचं आहे राज्यात सरकार आमचं आहे एक मोठा भाऊ म्हणून राज्यातल्या पक्षा सरकारमध्ये आम्ही आहोत लोकांनी प्रश्न विचारायचं आम्हाला दुःख नाही आहे आंदोलन केलं बरोबर आहे आमच्यावर टीका केली योग्य आहे प्रश्न इथे निर्माण होतो ज्या वेळेला त्याच्यावर राजकारण सुरू होतं आणि मग राजकारणच करायचं असतील मग चार प्रश्न तुम्हाला विचारणार पण मग या घटनेनंतर महायुतीतच आपापसामध्ये मतभेद आहेत शिंदेची सेना जी आहे ती राष्ट्र अजित पवारांच्या याच्यावर वार करते अजित पवारांचा उलट प्रतिवार होतो याचा कुठेतरी महायुतीला म्हणून पटका बसणार नाही हा विषय आपण बाजूला ठेवू आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या प्रतिमेचा अपघात त्याच्यातली मनोवेदना त्याच्यात झालेलं दुःख त्याच्यात महाराष्ट्राची प्रतिक्रिया आंदोलनं त्याच्यावर आम्ही आमची चूक मान्य करून माफी मागणं या विषयाला आता आपण बाजूला ठेवू आणि पुढे जाऊया आणि जर पुढे जायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण जे म्हणत असाल तर या तीन पक्ष म्हणजे आमच्याकडचे मायुती यात काही वाक वक्तव्य ही एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून शिवसेनेकडून आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून माध्यमांवर आली आहेत ती आलेली वक्तव्य टाळली असती तर बरी एवढीच माझी आता प्रतिक्रिया आहे सर आपण राजकारणावर खूप बोललो पण आशिष शिर्यांचं व्यक्तिमत्व आहे ते राजकारणापलीकडचं आहे एक संयमी नेता म्हणून तर आपल्याकडे पाहिलंच जातं पण कलासक्त नेता म्हणून सुद्धा आपल्याकडे पाहिलं जातं आपण ज्या मुसाफिरीने आपण क्रिकेट विश्वात वाहतात तसंच सांस्कृतिक कलाक्षेत्रातही आपला मोठा वावर आहे आपण क्रिकेटपासून सुरुवात करूया शरद पवार जे आहेत ज्यांनी जाणलं की महाराष्ट्रातल्या युवकांना जर आपल्याकडे आणायचं असेल तर क्रीडासारखं दुसरं क्षेत्र नाही त्यांनी कुस्ती कबड्डी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना सगळ्या भूषल्या आणि मग क्रिकेटकडे सुद्धा व्हायले आपण क्रिकेटसारख्या जो ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रा देशामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो अशा संघटनेमध्ये शिरला तिथे स्थिरावलात आणि एका मोठ्या पदावर अनुभव कसा होता कसा वेळ मिळतो या सगळ्या असं काहीतरी मिळवायचं म्हणून शिरलेलं नाही मी सच्चा मुंबईकर आहे मी गल्लीतलं क्रिकेट खेळलो आहे मी महाविद्यालयामध्ये क्रिकेट खेळलो आहे मी विद्यापीठात क्रिकेट खेळलो आहे आणि मी अगदी वकिली सुरू केली त्यावेळेला बार असोसिएशनमध्येही इंट्रा बार असोसिएशन क्रिकेट खेळलो आहे आणि त्यामुळे कुठल्याही सच्चा मुंबईकाराला जी आवडी असतील मी सच्चा मुंबईकाराला म्हटलं त्यामुळे त्यातल्या काही आवडी आदित्य ठाकरेंना नाही आहेत त्यामुळे त्या सगळ्या आवडी मला आहेत मग क्रिकेट जे असेल बॉक्स क्रिकेटची असेल गल्ली क्रिकेटची असेल गणेशोत्सवाचे नवरात्रोत्सवाचे अगदी रशी उडीच्या संघटनेचा महाराष्ट्राचा मी कार्याध्यक्ष आहे त्यामुळे खेळ कला संस्कृती गाणं नृत्य वाचन ग्रंथालय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या मराठी माणसाला कुठल्याही मराठी माणसाला आपल्या वाटाव्यात आणि त्यामध्ये वावरलं पाहिजे अजूनही काही गोष्टी करायच्या आहेत ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करीन की मी सिनेमा काढले सिनेमा चालले आहेत की नाही विचारू नका सिनेमा काढले आहेत आता थोडाच काही वेळामध्ये काही काळामध्ये एक नाटक घेऊन यायचं आहे असा विचार आहे आणि ते आमचं मालवणी नाटक करायचा विचार आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आवडीच्या आहेत यातना काय लाभ मिळेल हा विचार नाही करत आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये <coughs> ज्या वेळेला मी उतरलो तेव्हा मला पवारसाहेबांनी विरोध केला तो क्लब मला मिळवण्यामध्ये सुद्धा विरोध झाला पहिली निवडणूक सुद्धा मी हरलो राजस्थान पण या सगळ्यातून माझी आवड संपणारी नव्हती हो आणि ज्यावेळेला आवड असते त्यावेळेला सगळ्या गोष्टी या तुम्ही सहज योग्य रीतीने करता आणि करत करताच बी सी सी आय ट्रेजरर आय पी एल गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आणि अगदी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या सरकारने बनवलेल्या टॉप्स नावाच्या समितीवर ज्यातना हे खेळाडू आपण निवडून त्यांचं ट्रेनिंग ओरिएंटेशन याचा भाग जास्त आहे त्या कमिटीवर सुद्धा मी आहे आनंद मिळतो आणि तो आनंद घेत राहणार आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे जा की शरद पवार जे बोलतात ते ते करत नाहीत आणि जे करतात ते ते बोलत नाही आणि असं व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसाला तुम्ही मात देऊन बी सी सी आय आणि मुंबई क्रिकेट संघटना ताब्यात घेणं हे तितकं सोप्पं नव्हतं हो कसं गुगली टाकत गेलात बघा काही गोष्टींमध्ये तर माझी ही आयुष्यातली बाजू आहे की सूत्र वरून वरून म्हणजे परमेश्वराकडून आणि त्यामुळे तुम्ही तुमचं काम करत राहा मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये आणि आता माझं बावन्न वर्ष वय आहे मी गेल्या वीस तीस वर्षांमध्ये कधीच याला संपवायचं आहे त्याच्यावर मात करायची आहे याला घालवायचं आहे असा विचार करून राजकारण केलंच नाही कुठल्याच क्षेत्रात केलं नाही मला काय करायचं आहे थेट त्या गोष्टी केल्या यश त्यांनी दिलं हे बडून तुमचे सर्वपक्षीय मित्र आहेत एक सोडून <laughs> मी नाव विचारत नाही का तुम्ही चर्चेच्या ओघात त्यातही माझी अडचण नाही मी सांगतो ना नौभाटा शिवसेना सोडून त्यातही माझी अडचण नाही पण असं म्हटलं तर राजकारणात फार वेळ कोणी शत्रू नसतं भविष्यात पुन्हा एक राहूच नाही राहूच नाही राजकारण हे मुद्द्यांचं आहे विचारधारेचं आहे कार्यक्रमाचं आहे धोरणांचं आहे भविष्यात जर त्यांच्याकडनं मैत्रीचा हात आला नाही मी राजकीय मैत्री म्हणजे व्यक्तिगत मैत्रीचा मी चर्चा करतो तुम्ही त्याला राजकीय मैत्रीतून घडणारी युती वगैरे यायला जोडू नका मी काँग्रेस किंवा विचारधारेचा कधीच पुरस्कर्ता राहू शकणार नाही पण काँग्रेसमध्ये बोलावं भेटावं चहा पियावं जेवावं असे मित्र काही आहेत कट्टर विरोधक आहोत आम्ही त्यांचं राहणार उबाटा शिवसेना या पक्षात या गटात पक्ष होतो गट आहे त्या गटामध्ये लोकशाही प्रक्रियेला मांडणारी लोकच नाही आहेत आणि म्हणून तिथे पण काही लोक मला अशी माहिती आहेत की जी तशी मनाची उदार मोठी प्रामाणिक चांगली पण पर त्यांनाही परवानगी नाही आहे की तुम्ही मैत्री करा ही उदार चांगली प्रामाणिक मत संपर्कात आहेत त्यांना परवानगीच नाही आहे उद्धवजींकडून मला नावं घेऊन जाणं अडचणीत नाही आम्ही ब्रेकिंग न्यूज म्हणून घेतो की उदार चांगली प्रामाणिक माणसं तुमच्या संपर्कात आहेत उटा गटात मी मला माहीत आहेत त्यांच्यावरचा पेपरवर ठरला तर तो, तो पेपर मी माझ्याकडे घेईन <laughs> <laughs> आम्ही त्यासाठी पुन्हा तुमच्याशी चर्चा करूच पण सर आपलं बालपण जे आहे ते चाल संस्कृतीमध्ये गेलं आणि आम्ही पाहिलेलं आहे की मग दहीहंडी असेल किंवा फुटबॉल असेल क्रिकेट असेल यामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग केले दहीहंडीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्रयोग केलेत प्रो प्रोफेशनल दहीहंडी जो होता तो प्रयोग आणला कसं जुळत गेलं हे सगळं असं नाही मुळामध्ये असं ठरवून झालेलं नाही पुन्हा एकदा पण दहीहंडीच्या बाबतीमध्ये हे एक मोठा संघर्षाचा काळ आम्ही लढलो आहोत आणि त्या काळामध्ये याचिकाकर्ते मुंबई उच्च न्यायालयात गेले त्यांनी मांडलेले मुद्दे आणि त्या मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारावर न्यायालयाचं बनणारं मत आणि ते मत न्यायालयात ज्या वेळेला दावे प्रतिदावे होत होते त्यावेळेला ते मांडत होते त्यातनं ही परिस्थित परिस्थिती आली होती की आता गोविंदा आणि दहिकाला उत्सव बंद होईल की काय न्यायालय त्या दिशेने चालत बोलत होतं मला न्यायमूर्तींचं नाव घ्यायचं नाही ते आज सर्वोच्च न्यायालयात आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आमची प्रथा परंपरा धार्मिक उत्सव सण ती तरुणाई ही करणार काय त्या सगळ्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून राहिलो आहे आमच्या त्या समन्वय समितीचं मी अभिनंदन करीन विविध विचारधारेतली लोकं विविध पक्षांची लोकं होती आणि मुद्दामून या ठिकाणी मी उल्लेख करेन देवेंद्रजींचा त्यांच्याकडे ज्यावेळेला हा विषय नेला ते मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्यांना म्हटलं की आपल्याला न्यायालयासमोर एक कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि ती सरकार म्हणून घ्यावी लागेल सरकार म्हणून आम्ही भूमिका घेतली दावा त्या न्यायमूर्तीकडून दुसऱ्या न्यायमूर्तीकडे वर्ग केला जाईल वर्ग होता केला आमच्या बार असोसिएशनने ठराव केला आमच्या निषेधाचा इथपर्यंत कंटेमपर्यंतची सगळी लढाई आम्ही लढलो जस्टिस भूषण गवई यांनी न्याय दिला आणि मग त्या काळामध्ये ज्यावेळेला ही आमची प्रताप परंपरा धार्मिक सण उत्सव हा टिकला पाहिजे त्यामुळे त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे त्याला नियमात बसवलं पाहिजे म्हणून तत्कालीन सरकारने यासाठी एक समिती बनवली की आज साहसी खेळ आहे हे नाही माहिती लोकांना ते साहसी खेळाच्या समितीचा पहिला अध्यक्ष मी होतो त्याचे न नियम बनवले आणि मग तो खेळ म्हणून आपण टिकवला पाहिजे त्याची पहिली स्पर्धा सुद्धा वांद्र्यामध्ये जोड के तोड ही आपण घेतली आज प्रो, प्रो गोविंदा म्हणून त्यांनी दुसऱ्यांनी चालू केला खूप चांगला प्रतिसाद होता आणि ती सुरुवात आपण केली आणि या सगळ्या लढाईमध्ये हे बेगडी हिंदुत्व बोलणारी ही उद्धवजींसारखी मंडळी कुठे होती कुठेच नव्हती हो मला आजही त्यांचं वात वक्तव्य माहिती आहे का आम्ही चुलावर उभा राहून मटकी फोडू हा घरात बसून स्टेटमेंट होतं न्यायालयासमोर उद्धवजी तुम्ही हो नव्हता तुमचा पक्ष नव्हता हो लढाई तुमचा नव्हता हो आणि म्हणून जो तिळपापड होतो ना आमचा तो ह्यासाठी सव्वीस आपला जुलै महाप्रलय झाला मुंबईत मृत्यू झाले तांडव झालं पावसाचं कुठे होते उद्धवजी हो दही अंडी दही काला गोविंदात नव्हते चला तरी हे खरे हिंदुत्ववादी तरी हे मुंबईकर ह्या सव्वीस जुलैला कुठे होते ताज लँड्स एंड एंडमध्ये होते आज तुमच्यासमोर मी प्रथम सांगतो त्या ताज लँड्स लँडस्टच्या सूटचं बुकिंग सुद्धा मी केलंय हे अडकले होते माहीमला ते पाटिलांच्या घरी अख्खी रात्र तिकडे बाळासाहेब आमचे मातोश्रीवर आणि या माहीमच्या ब्रिजवरून बोट पाठवायला लागली ती तुम्हीच पाठवली मी त्यात होतो मीच पाठवले असं म्हणणार नाही पण यांनी फोन जो मला केला त्यावेळेला फोनही लागत नव्हते प्रचंड परिश्रमानंतर फोन लागला आणि तेव्हा सांगितलं मला एक ताज लँड शूट सूट बुक करून द्या का ह्यांचा वाढदिवस आहे मुंबईकर ही यांची मुंबईशी कमिटमेंट आहे हे बेगडी प्रेमा यांचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्व सुरुवातीला म्हटलं की तुम्ही बोललात की ब्रेकिंग न्यूज देतात पुन्हा एक तुम्ही आम्हाला ब्रेकिंग न्यूज दिले पण मग तुम्ही दावा प्रतिदावाचा उल्लेख केलात खरं तर तुमचं बीएससी शिक्षण झाल्यानंतर मग तुम्ही वकिलीकडे वळलात त्या वकिलीचा राजकारणात फायदा होतोय शंभर टक्के म्हणजे मुळात मध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा मूलभूत विचार काय केला पाहिजे याचं उदाहरण म्हणजे मी माझ्याचकडे बघेन आणि मग आत्ता मोदीजींनी आणलेली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरण हे का आवश्यक आहे ते सुद्धा मला कळेल किंवा माझ्या उदाहरणावरून अन्य लोकांनाही कळू शकेल मी बी एस सीमध्ये पदवी घेतली रसायनशास्त्रात आज मला कुठलंही तुम्ही ड्रग्ज डाईस फॉर्म्युलाज विचाराल तर मला सांगता येणार नाही पण मला हे नंतर कळलं की माझी आवड काहीतरी दुसरीच आहे आणि त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये तुमच्या आवडीचं हे शिक्षण आणि बरोबरीने आज बाजारामध्ये आवश्यकता काय हे शिक्षण याचा संगम असलेली शैक्षणिक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे जी आज ह्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे ती आमच्या काळात नव्हती आणि त्यामुळे मला ज्या वेळेला मी एल एल बीला ॲडमिशन घेतलं तेव्हा लक्षात आलं अरे मला हे करायचं होतं फक्त त्यात सिमिलॅरिटी एवढीच आहे ती मुळाक्षराची पहिल्या अक्षराची आहे की मी केमिस्ट्री केलं बी एस सीत आणि लॉमध्ये क्रिमिनॉलॉजी केलं सी एवढंच आहे बाकी काही सिमिलरिटी नाही पण कायद्याचा शिक्षणाचा उपयोग हा प्रचंड मला राजकारणात होतो विशेषतः सध्या जो राजकारणात आकड्यांचा खेळ चाललाय आहे त्याच्यामध्ये कायद्याची बाजू भक्कम असली पाहिजे आकड्यांपेक्षा <laughs> जे वाकड्यांचा खेळ आहे त्यात जास्त होता <laughs> आकड्यांचा खेळ तर जनमताचा आहे हे वाकडे चालणारे जे वाकडे आहेत त्यातच कायद्याचा उपयोग होतो uh, आपण अगदी शेवट्याकडे आलो शेवटचे दोन प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतात सर तुम्ही शैक्षणिक धोरणाचा उल्लेख केलात आम्हाला आठवते लायब्ररी ग्रंथालय ला। याविषयी तुम्ही खूप पुढाकार घेतलेला आहे मी आता मध्यंतरी पॅरिस ऑलिम्पिकला कवर केलं होतं तिकडच्या बिब्रौतिकमध्ये गेलो होतो राष्ट्रीय लायब्ररीमध्ये आणि फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवेल अशी त्यांची लायब्ररी होती म्हणजे प्रत्येकाने जाऊन तिथे पाहिली पाहिजे आणि तिथे काही भारतीय पुस्तकं होती तिथे आम्हाला असं कळलं की एकोणीसशे दहा साली गायकवाड आणि पहिल्यांदा संपूर्ण भारतामध्ये मध्ये सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना केली होती म्हणजे मराठी माणूस जो आहे हा या दृष्टीने एक ज्याला आपण म्हणतो पाथ फाइंडर राहिलेला आहे आपण सुद्धा ग्रंथालयाची चळवळ हाती घेतलेली आहे काय सांगाल आमच्या श्रोत्यांना नाही ग्रंथालयाची चळवळ ह्याचाच अर्थ आपल्या संस्कृतीची मूर्त मेळ आहे समाधानी अवस्थेकडे जाणारा रस्ता आहे समाजामध्ये शांतता निर्माण होण्याचे रस्ते बाहेरना कमी आहेत नाही तसं मी म्हणणार नाही पण तुम्हाला आतून जास्त आहेत आणि त्यासाठी ग्रंथालय आणि अध्यात्म ग्रंथालय म्हणजे वाचन आणि आध्यात्मिक अवस्था याच्याशिवाय पर्याय नाही तर ग्रंथालयाच्या चळवळीशी मी स्वतः नॅशनल लायब्ररी आमची शंभर वर्ष जुनी आहे त्याचा उपाध्यक्ष आहे त्याच्या दोन लायब्ररी चालवण्याच्या समितीत मी सक्रिय आहे आणि एक आमच्या तर्फे जी लायब्ररी वांद्र्यात आम्ही सुरू केली आहे त्याचे रूपडं आपण बघा की नव्या रूपात आपल्याला दिसेल आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा ही समाजाची आवश्यकता आहेच आणि समाज प्रगल्भ बनवण्याची रचना त्यामध्ये आहे पण माझी आवड आहे म्हणून मी त्यामध्ये आहे मला असं वाटतं की जेव्हा केव्हा अजून त्या अर्थाने सत्ता माझ्या हातात येईल तर मी नक्कीच महाराष्ट्राला जी माझी दहा पंधरा स्वप्न आहेत जी पूर्ण करायची त्यातलं एक स्वप्न आहे की ग्रंथालय म्हणजे काय असतं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं ग्रंथालय याच्यामध्ये वाचकापासून पुस्तकांपर्यंत सहज भेट देणाऱ्या टुरिस्टपासून त्याच्या रखरखावीपर्यंत या सगळ्यातला अत्याधुनिक असा एक मांडणी असलेली असलेला ग्रंथालय मी महाराष्ट्राला करून बरं सर त्या पॅरिसच्या लायब्ररीमध्ये मी एक वाक्य वाचलं आणि खूप आवडलं होतं ते असं म्हणाले होते की जर तुम्हाला लिडर बनायचं असेल तर आधी तुम्ही रीडर व्हायला पाहिजेत तुम्ही रफीचे दर्दी आहात गाणी ऐकता पुस्तकी वाचता मग सध्या काय वाचन चालू आहे वेळ मिळतो ह्या सगळ्या राजकीय सध्या थोडं आध्यात्मिक वाचन चालू आहे संत परंपरेचं साहित्य त्यातल्या काही गोष्टी वाचायला सुरुवात केल्या आहेत आणि त्यामध्ये माझे गुरु ज्यांना मी गुरु आध्यात्मिक गुरु मानतो ते वंदनीय दादा भागवत यांच्या मुलाखतींचं एक पुस्तक आहे आणि बरोबरीने पंत महाराज बाळेकुंदरी यांचं साहित्य आणि पद याचंही वाचन सुरू आहे आणि त्यामुळे सध्या त्याच्यावर थोडा वेळ द्यायचं ठरवलं आहे आम्ही पाहतो की बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये राजकीय संघर्ष चालू असतात आणि आशिष शेलारजी छानपैकी संगीत एन्जॉय करत असतात संगीत महोत्सवात असतात संगीत महोत्सवाचं आयोजन करत असतात कसं जुळून येतं या सगळ्या राजतर साधे हो तुम्ही ह्याच्यावर भरोसा ठेवाल सूत्र तिथून हलतात मग ज्यावेळेस सूत्र तिथून हलतायत तर आपल्याला करायची गोष्ट जी आहे ती आपलं कर्तव्य आणि कर्म ते प्रामाणिकतेने करावं कर्तव्य आणि कर्म प्रामाणिकपणे केलं पाहिजे शेवटचा शेव प्रश्न असे जी की सध्या ऑलिम्पिकचा माहोल यंदा भारतीय सहा खेळाडूंनी मेडल्स मिळवले हो आणि दोन हजार छत्तीसमध्ये भारत ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी प्रयत्न करतो आहे गुजरातमध्ये त्याचा आजी होण्याची आपण तयारी करतो आहोत तुम्ही स्वतः एक राजकीय ज्याला म्हणता येईल की नेता म्हणून उद्या आहात पण एक क्रीडा प्रशासक म्हणून सुद्धा तुम्ही स्वतःची एक छबी संपूर्ण देशामध्ये निर्माण केलेली आहे आणि भारतातल्या सर्वाधिक श्रीमंत संघटनेचा खजिना तुमच्या <laughs> हातामध्ये आहे ज्या ऑलिम्पिककडे तुम्ही कसं पाहतात ऑलिम्पिकच्या आयोजनाकडे आणि जर त्याची एखादी जबाबदारी तुमच्याकडे आली कारण कलमाडीनंतर तशा प्रकारे राजकीय जागतिक पातळीवरचा क्रीडा म्हणजे त्यांची एक बाजू काळी बाजू सोडून द्या परंतु एक जागतिक पातळीवर क्रीडा संघटनेला भारतीय क्रीडा संघटनेचं त्यांचं योगदान आपण नाकारू शकत नाही तुमचाही जो काय म्हणता येईल की निष्कलंक असं तुमचा आजवरचं राजकीय प्रवास राहिलेले आहेत आणि क्रीडा प्रशासक म्हणून तुम्ही या ऑलिम्पिकला काय योगदान देऊ इच्छित मला काम करायला आवडेल यामध्ये हे खरं आहे की अजून मी एकही ऑलिम्पिक पाहायला गेलेलो नाही ह्या वेळेला संधी होती पॅरिसला मला बोलावणंही आलं होतं पण राजकीय व्यावधानामुळे मला जाता नाही आलं पण भारतालाही संधी मिळते इतक्या वर्षांनंतर भारत आपली हॅट त्यामध्ये टाकतो आहे काही या देशातील गणमान्य मोठे बिझनेस हाऊसेस त्यामध्ये लक्ष देऊन आहेत किंबहुना यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देशाचे प्रधानमंत्री आपल्याला हे ऑलिम्पिक आपल्याकडे आणायचं आहे या दिशेने कामाल ला दिशे कामाला लागले व्यवस्था त्या दिशेने कामाला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये काही ना काही भाग माझा नक्की असेल आणि त्यामध्ये ते काम सचोटीने करण्याचा प्रयत्न मी करेन अशी जी मी आजवर सहा ऑलिम्पिक त्या त्या देशात जाऊन कव्हर केलेली आहेत आणि आम्हाला आशा आहे की भारताचं दोन हजार छत्तीसचं यजमानपद जर भूषवलं तर त्यात तुमची नक्की मोलाची भूमिका असेल आणि ते ऑलिम्पिक कव्हर करायला मलाही आवडेल आपण नक्की तिथे दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये भेटू पण आज आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद आठपट न्यूजमध्ये या चर्चा अशाच सुरू राहतील पण तो तास आज आपण इथेच थांबूया धन्यवाद